शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की फुटव्याची संख्या वाढत नाही आहे, वाढ व्यवस्थित होत नाही आहे, खतं दिल्यानंतरसुद्धा काही फरक जाणवत नाही आहे, खूप खतं देतो आहे परंतु त्याचे रिझल्ट मिळत नाही आहेत। तर अशा प्रश्नांवरती आजच्या व्हिडिओमध्ये हे कोणत्या कारणामुळे होते, त्याचबरोबर त्याच्या पर्यायी आपण हवं किंवा त्याच्यावरती नियोजन कशा पद्धतीने करायला आहोत। तर मित्रांनो, आपण रासायनिक खतं तर भरपूर प्रमाणात देत असतो, वेळोवेळी देत असतो, परंतु त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही। तर त्यामागचं कारण नेमकं काय आहे, कोणत्याही पिकामध्ये, आलेमध्येच नाही तर कोणत्याही पिकामध्ये आपण रासायनिक खतं शेड्यूलनुसार वारंवार देत असतो, जसं की 2 टप्पे 3 टप्पे वर खतं देत असतो, त्याबरोबर वॉटर सोल्युबल खतं देत असतो, परंतु रिझल्ट आपल्याला 100% मिळता का, मिळतात किंवा नाही, नसेल मिळत तर का मिळत नाही। तर मित्रांनो, कोणतेही खत जे आहे ते आपल्याला जीवाणूंच्या माध्यमातूनच पिकाला उपलब्ध लवकर होते किंवा त्याला विरघळण्यासाठी जीवाणू खूप महत्त्वाचे असतात, किंवा तुम्ही जे पिकांना वॉटर सोल्युबल खतं देत असतात तर ते फॉस्फरस हा कोणत्याही पिकाला शाकीय वाढीच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात लागतो, परंतु फॉस्फरस जो आहे तो कॅल्शियमसोबत फिक्स होण्याचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असण्यासाठी, म्हणजे तो फिक्स झालेला फॉस्फरस जो आहे तो मोकळा करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये PSB चा वापर करणं खूप महत्त्वाचं असतो। तर मित्रांनो, याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओमध्ये कोणी नवीन आले असतील आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो सुरू करूया। तर मित्रांनो, या कालावधीमध्ये आले पिकाचा वाढीचा काळ आहे, त्याचबरोबर फुटवे, त्याचबरोबर मुळांची, पांढऱ्या मुळांची वाढ, त्याचबरोबर पानाची रुंदी, पिकाची ग्रीनरी आणि इतर सर्व गोष्टी ह्या फॉस्फरसवर खूप जास्त प्रमाणात अवलंबून असतात। तर फॉस्फरस हा आपल्याला जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध करून देणं या स्टेजमध्ये तरी गरजेचं असतं। त्याचबरोबर कंदाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होण्यासाठी व इतर गोष्टी, तर हा आले पिकाला फॉस्फरस हा खूप जास्त प्रमाणात लागत असतो। परंतु आपण फॉस्फरस खतांमधून तर भरपूर देतो, परंतु तो कॅल्शियमसोबत फिक्स होण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते, कारण की pH तुमचा खालीवर असू शकतो, इतर गोष्टी असू शकतात। तर त्या वातावरणामध्ये पूर्णपणे फॉस्फरस तुम्ही जो जितका दिला तेवढा जास्त प्रमाणाचा पिकांना उपलब्ध होत नाही। तर त्यासाठी जर आपण PSB वापरलं तर निश्चितच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात। तर तुम्ही हे PSB वापरू शकता, हे पॅराफर्टचं PSB आहे, बघू शकता तुम्ही, याचं कॉम्बिनेशन बघा, CAP काउंट याचा 5×10^9 आहे, त्यानंतर त्याचा बेस जो आहे तो डेक्स्ट्रॉस बेस आहे, हे बघू शकता तुम्ही। तर डेक्स्ट्रॉस बेस असल्यामुळे त्यातली जी काउंट जो आहे तो, किंवा तुम्ही जेव्हा ते ॲप्लिकेशन कराल तर त्यासोबत जीवाणूंना खाद्य पण आहे, म्हणजे जीवाणू जमिनीत दिल्याबरोबर त्यामधला शुगर जो आहे तो त्यांना तात्काळ उपलब्ध होईल, आणि उपलब्ध झाल्यामुळे तुम्हाला गूळ किंवा इतर गोष्टीत त्याला भिजवायची गरज नाही, डायरेक्ट आणला तसा सोडून देऊ शकता। आणि तो डेस्ट्रॉस त्यांना जमिनीमध्ये मिळाल्यामुळे त्यांची वाढ जी आहे ती खूप जास्त प्रमाणात होईल। त्याचबरोबर मित्रांनो, या कालावधीमध्ये नत्राचंसुद्धा प्रमाण पिकाला लागत असतं, तर नत्र पण आपण थोड्या प्रमाणात देत असतो, 1261 असेल किंवा 1846 असेल तर नत्र पण देत असतो, परंतु नत्रसुद्धा एक फ्रीमधला नत्र, म्हणजे हवेतील नत्र किंवा जमिनीतला किंवा पाण्यातील नत्र जर उपलब्ध तुम्हाला जीवाणूंच्या माध्यमात करायचं असेल तर तुम्ही ॲझोटोबॅक्टरचा वापर करू शकता। हे बघा, ॲझोटोबॅक्टर आहे, हे हवेतीलसुद्धा नत्र शोषून घेण्यास आपल्याला मदत करतं। याचा पण काउंट तुम्ही बघू शकता, 5×10^9। तर अशा पद्धतीने याचा बी खूप सुंदर काउंट आहे आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहे। ज्यांनी अन्नमित्र किट वापरली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला PSB आणि ॲझोटोबॅक्टर, तर याच्याशी संपर्क तुमचा आला आहे, तुम्हाला रिझल्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे की रिझल्ट किती छान आहे। तर त्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा काउंट याच्यामध्ये आहे, तर याचे रिझल्ट अजून तुम्हाला छान मिळतील। त्याचबरोबर तुमचा फुटवा, PSB मुळे तुमचा फुटवा वाढेल, पांढऱ्या मुळांची वाढ होईल आणि तुमची क्वालिटी पण चांगली होईल। आणि ज्यांना हाईट द्यायची आहे किंवा पानं थोडेसे पिवळे पडलेले शेंड्याचे ते नत्रामुळे होतात, तर त्यांनासुद्धा ॲझोटोबॅक्टरचा जर वापर केला तर निश्चितच तुमचा प्लॉट एकदम ग्रीन होईल आणि वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही PSB आणि ॲझोटोबॅक्टर या दोन्ही
उत्पादनांचा वापर करू शकता. तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर स्क्रीनवर हा नंबर दिसतो आहे 76 20 64 74 70. या नंबरवरती तुम्ही तुमचा संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर एवढ्या डिटेल्स तुमच्या पाठवून द्यायचे आहे. तुमचं लागवडीचं क्षेत्र किती एकर आहे ते पाठवून द्यायचं. एकरी याचं फक्त 500 ग्रॅम दोन्हीचा पण डोस आहे आणि किंमत पण नॉमिनल आहे, काही अडचण नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.